ओके सो फायनली आता आपली राईड वेळून आता चालू आहे. आता वाजलेत बरोबर 7:45. ऍक्च्युली ज्या लोकेशनवर दिले ते लोकेशन जरा मिसमॅच झालं. फर्स्ट ऑफ ऑल तर आपली गाडी येते फर्स्ट म्हणजे सोहम आणि रॉन, सेकंड वन म्हणजे आता हा पियुष, पियुष भिवंडीवरून आला आहे आणि त्याचा मित्र, थर्ड म्हणजे डेविल आणि सेकंड नंतर हा तर आपला मित्र म्हणजे राबडतून आपल्याला भेटला क्रॅश आणि हा तर भाई हे जे तर काय बोलू स्पेशली पुण्यावरून आला आणि त्याचा मित्र. बाकी इंट्रो आता डायरेक्ट लोणावळ्याला घेऊ आपण, आता निघू. आणि ज्यांना कोणाला यायला नाही भेटलं का, ज्यांना कोणाला आपण ग्रुपमध्ये ॲड करून सुद्धा जे आले नाही त्यांच्यासाठी सॉरी भाई, काय करू शकत नाही आता. बाकी आता निघू, चलो गणपती आप्पा मोरया. फायनली आता जेवढे रायडर जे येणार होते ते सगळे आता भेटलेत. बाकी आता इकडनं रेमटो. So you wanna go to war with me? You're talking like you think you're royalty. You think that I'm afraid, but I don't break. I heard you question my stability. You think I'll fall just like a guillotine. But I am here to stay. Won't look away. Storm is coming. So you best start running. No, you can't control. Feel it in my bones. I'm coming for the, coming for the. I'm coming for the throne. So finally खोपोलीच्या इथे पोहोचलो. आता मगातपासून अपडेट तर काही दिलं नाही कारण की फक्त रेमटत होतं त्या घाटांमध्ये. आणि इकडनंच आता पुढून लाईक 5-1 मिनिटानंतर खंडाळा घाट चालू होईल. आता खंडाळा घाटच्या इथे डायरेक्ट अपडेट देतो आणि त्यानंतर डायरेक्ट मग मोटो ब्लॉग चालू करतो आपल्या घाट. सो इथून चालू होतं खंडाळा घाट आपला. आणि खंडाळा घाटात एंटर केल्या गेलं वातावरण वरती बघा, काळे 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 ढग सगळीकडे. मॅक्स भीती वाटते, मॅक्स पाऊस पडला नाही पाहिजे, बाकी काही हो भाई, कारण काहीच कॅरी नाही केले पावसाचं सामान. क्लायमेट असं झालं नाही की असं वाटते संध्याकाळचे 6-6:30 झालेत. एवढं एकदम चिल्ड वातावरण झालं आहे आणि ऊन हा लेजिट प्रकारच नाही आहे. परफेक्ट वेदर आहे, परफेक्ट वेदर राईडसाठी. ते एवढंच, पाऊस नको. इथून सुरुवात होते ती घाट रोडची. ओके आपल्यासोबत तर तिन्ही रायडर आहेत, 1, 2, 3 आणि सोहम कुठेतरी गायब, कुठे गेला तर काय माहीत नाही. तो नंतर जॉईन होईल आपल्याला. Never kiss the rain. Ice runs in my veins. Won't play safe. I don't belong with your nobility. Who died and made you king of anything? You think that I'm insane? It's your mistake. जस्ट पोचलो ते म्हणजे ब्रिजच्या इथे लोणावळ्याचा आणि पाठी जसे तुम्ही बघत सगळं आणि इथे गाड्यांचा आवाज एवढा मॅक्स येतो ना. बाकीचे आता टेक जे घेतो ते डायरेक्ट ब्रेकफास्टचे आणि तिकडे एवढा गाड्यांचा आवाज येणार नाही. तिकडे ब्रेकफास्ट पॉईंटवरती पुस्तकांनी जायचे अपडेट आता वाचलेत 9 टॉप. बाकी अपडेट ब्रेकफास्ट for the throne.
ओके स्वतः वाजले 9:36 आणि जवळजवळ 30 मिनटं इथे टाईमपास केला होता सेकंड ब्रिजवरती. आणि सो फर्स्ट पॉईंट जो ठेवलेला तो म्हणजे कळवा नाकाचा जिकडे आम्ही थांबणार होतो. सेकंड पॉईंट जो ठेवलेला तो म्हणजे जे एन पीला डायरेक्ट जिकडे थांबलो आपण आणि तिकडेच आय थिंक सो 15-20 मिनटापेक्षा जास्त वेळ झाला काहीतरी. आणि थर्ड जो पॉईंट होता तो म्हणजे लोणावळ्याला जात आपण ब्रिजच्या ते थांबलो आणि फोर्थ जो आहे तो डायरेक्ट नाश्ता करायला थांबवतो. ते बघूयात आता ऊन ॲक्च्युली आहे पण हवा एवढी थंड थंड लागते ना इथे सो ते ऊन लागते याचा काय फरक नाही पडत. फुल सुपर बाईकचा स्टॉट काय. सो हेच ते हॉटेल कामत आपल्याला आजचा स्पॉट आणि जवळजवळ सगळ्या सुपर बाईक्स ऑलरेडी आहेत. सीन असे की नाश्ता इष्टा करून झालं असं की बोललो की आता वाजलेत प्रॉपर 11:10 झाले 11:15 एक आता 11:10 झालेत आणि याच्यानंतर आता जाऊ. विद्युत तर आपल्यासोबत राबडीपर्यंत येणार आहे बाकी रॉन त्याच्या मागे सोहम पण बाकी फक्त तर आज जाणं म्हणजे पुण्याला बाकी भेटू नंतर. चल मित्र आणि आता आपल्यासोबत भिवंडीपर्यंत आहे तो पण आपल्यासोबत आहे फक्त सावकाच जाता का आरामात जा. चलो आरामात जा. चल ओके सो सॉरी मी चुकून 3 बाईक बोललो 4 बाईक आहे. आता ठाण्याला जाय आपल्यासोबत रिटर्न जायला. फर्स्ट तर ती भिवंडीला जाणार आहेत सेकंड वन म्हणजे विद्युत तो आपल्यासोबत राबडीत येणार आहे फर्स्ट थर्ड म्हणजे मी आणि फोर्थ आता सोम आहे तो मागे. तर 4 बाईक आम्ही चाललो आहे ते म्हणजे रिटर्न मुंबईला. हो हो व्ह्यू तर बघा राईट साईडला ओके सो मगाशी विसरला अपडेट द्यायचा. सो हा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूया. आजचे जे सबस्क्रायबर स्पेशल बाईक राईड होती शॉर्ट ब्रेकफास्ट राईड फक्त ती फायनली सक्सेस झालीच. किती दिवसापासून प्लॅनिंग चालू होता ही राईड ठेवायची ही राईड ठेवायची. बऱ्याच लोकांना जमलं नाही माझ्यामध्ये तरी 10-11 लोकांना तरी जमलं नाही. सो जर तुम्हाला ही व्हिडिओ फॉर व्हॉट्सअप रिझन आवडली असेल तुम्ही इथपर्यंत बघितली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे व्हॅल्युएबल थॉट्स कमेंट डाऊन करा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल की आपले ओल्ड व्हिडिओज चेकआउट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मराठी चॅनलला मराठी मोटो ब्लॉगिंग चॅनलला. आणि भेटूया अशाच आता इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये नेक्स्ट राईडची किंवा कुठल्या तरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर बाय बाय राईड सेफ अँड मूव्ह हार्ड. भेटू आता लवकरच. ओके सो याच्यानंतर आता सीन असं आहे की विद्युत झालं बोलू. मी कट करतो